निसर्ग देवतेचं हिरवं वरदान मिरवणारा भारतातीलच नव्हे तर जगातील अत्यंत प्रसिद्ध असा पट्टा म्हणजे पश्चिम घाट। याच पश्चिम घाटात कोल्हापूर विभागात वसलेलं समृद्ध जैवविविधतेने नटलेलं एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण म्हणजे आंबोली। पश्चिम घाट हा युनेस्कोद्वारे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून देखील मान्यता प्राप्त आहे। आंबोलीला पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख देण्यात तसेच तेथील जैवविविधता जोपासण्यात महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचं मोठं योगदान आहे। महाराष्ट्राचे माननीय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील यावर जातीनं लक्ष देत असतात। घनदाट जंगलं, हिरवी कंच वनराई आणि विशेषतः पावसाळ्यात भरून वाहणारे धबधबे, दाट धुकं आणि समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेलं आंबोली इको स्पॉट म्हणून घोषित आहे। आपल्याला जर का आंबोलीला भेट द्यायची असेल तर इथपर्यंत पोहोचायला अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत। कोल्हापूर आणि पणजी हे आंबोलीपर्यंत पोहोचायला जवळचं रेल्वे स्थानक तथा विमानतळ असून सिंधुदुर्ग देखील जवळचं रेल्वे स्थानक आहे। आपण सिंधुदुर्ग तसेच पणजीहून बस अथवा स्वतःच्या वाहनाने केवळ 2 तासात आंबोलीला पोहोचू शकता, तर कोल्हापूरहून बस किंवा स्वतःच्या वाहनाने इथे पोहोचण्यास आपल्याला 2.5 तास लागतात। पर्वत रांगांमध्ये वसलेला आणि अनेक लहान मोठ्या टेकड्यांनी वेढलेला आंबोली घाट प्रत्येक रोड ट्रिप करणाऱ्या मुसाफिराच्या बकेट लिस्ट मध्ये नसेल तर नवलच। परंतु आंबोली फक्त रोड ट्रिप पर्यंतच मर्यादित नाहीये। आंबोली आणि नजीकच्या जंगलांना अतिशय संवेदनशील जंगल म्हणून ओळखलं जातं। या जंगलांमध्ये आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या 250 प्रकारचे पक्षी, 1000 हून जास्त वनौषधी, 240 आसपास फुलपाखरं, 26 बेडकांचे प्रकार, 56 सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रकार, रानफुल ऑर्किड, जवळजवळ 32 प्रकारचे वन्य प्राणी आणि विपुल अशा जैवविविधतेची नोंद आहे। या विपुल जैवविविधतेचं महत्व जाणून 2019 साली महाराष्ट्र शासनाने आंबोली ते दोडा मार्ग हा परिसर कन्झर्वेशन संवर्धन राखीव म्हणून घोषित केला। तुम्ही आंबोलीला आलात की वन विभागाने निर्माण केलेल्या आंबोली गार्डनला नक्की भेट द्या। इथे असलेल्या बटरफ्लाय गार्डनमध्ये आपल्याला 180 पेक्षा अधिक विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरं पाहावयास मिळतात। रेप्टाईल्स तसेच अँफिबियन्ससाठी अनुकूल असलेल्या उद्यानाच्या या भागात आपल्याला निसर्गाची किमया अनुभवायला मिळते। 25 पेक्षा अधिक विविध प्रजातींच्या झाडांबरोबरच इथं लहान मुलांना विरंगुळ्यासाठी खेळणी देखील उपलब्ध आहेत। आंबोली येथील आंबोली धबधबा तसेच नांगरतास धबधबा पाहायला तर दूरदूरहून पर्यटक गर्दी करतात। आंबोली हे हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान देखील आहे। या हिरण्यकेशी नदीची विशेषता म्हणजे ही नदी पूर्व वाहिनी आहे। उगमस्थानी हिरण्यकेशी देवीचं मंदिर सुद्धा आहे, ज्यासमोर असलेलं छोटस तळ तर खास प्रसिद्ध आहे। याच्या प्रसिद्धीचं कारण म्हणजे या तळ्यात आढळणाऱ्या शिस्तुरा हिरण्यकेशी नावाच्या छोट्या माशा, ज्या संपूर्ण जगात फक्त इथेच बघायला मिळतात। जर आपण पक्के निसर्गप्रेमी असाल तर आपल्याला आंबोलीतील मलाई पठारला भेट द्यावीच लागेल। इथे असलेल्या दाट जंगलात अनेकविध प्राणी आणि पक्षी आपल्याला बघावयास मिळतील। दिवसभर फिरल्यानंतर जर आपल्याला निवांत क्षण घालवायचे असेल तर महादेवगड आपल्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे। इथल्या सनसेट पॉइंटवर येऊन मावळत्या सूर्याच्या किरणांमुळे केशरी झालेला आसमंत बघितला की आपला सारा थकवा दूर होईल हे निश्चित। मग आंबोलीचं निसर्ग सौंदर्य आणि जैवविविधता अनुभवायला येत आहे ना?